भाजपकडे तुमच्या दबाव मला येतो. कधीही भारतीय जनता पक्षाकडून अशी विचारणा झाली नाही, बरं कधीही माझ्यावरती असा दबाव आला नाही. बरं, कारण त्यांना माहिती आहे की प्रश्न असला की माणसं नेत्यानं तो प्रश्न हातात धरतात आणि कामाला लागतात. आजही मला देवेंद्रजींचा फोन आला, बरं, तिने अधिकाऱ्यांना लगेच आदेश दिले, हे केलं ही बरोबर केलं नाही, अयोग्य आहे. आणि नंतरच तो टेम्पू सुटला म्हणून आयुक्तांनी सांगितलं. आयुक्तासारखा आयएएस दर्जाचा अधिकारी सुद्धा इतका लबाड बोलू शकतो हे मला आज पहिल्यांदा दिसलं. फडणवीसांच्या कानावर घातलं का? नाही, हे घातलं. आता उद्या मी परवा लिखी घालणार आहे. बरं, कारण ह्यानं काय परिणाम होईल तर ज्यादा शिकलेले माणूस ह्या भामटेगिरी असतात. बरं, काय आणि त्यांच्यापासून लोक भीती तयार होईल. आता ज्यादा शिकलेल्यापासूनच भीती जास्त आहे. ओके, या देशाचं वाटुळ ही अडाण्यांनी केलं नाही, शिकलेल्यांनी केलं. ओके, मला भाऊ पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही भाजपसोबत आता गेलेले आहात तर तुमचं ऊस आंदोलन गेले काही दिवस झालेलं नाहीये, ज्यांनी शेतकऱ्यांचे एफआरपी थकवलेले आहेत, ज्यांचे कारखाने बुडाले आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही दिल्लीच्या वाऱ्या करत असता असं आम्ही पाहिलेलं आहे, तर काय नक्की वस्तुस्थिती? योगेशजी, आम्ही मंत्रिमंडळात होतो त्यावेळी साखरेची किंमत 70 वर्षामध्ये पहिल्यांदा आम्ही बांधून घेतली, 31 रुपये. नंतर आता ती थोडी वाढली. इथेनॉलला आम्ही परमिशन देण्याचा आग्रह धरला, त्या पद्धतीने इथेनॉलचं धोरण ठरलं. भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय झाला. संत शिरोमणी सावतामाळे आठवडा बाजार योजना माझ्या काळात मंत्रालयाच्या दारामध्ये आम्ही बाजार भरवला. आता कसं आहे, झाया चौकुनावर तुमच्या मनातलं मला लक्षात आलं, नाव तुम्हाला माहिती आहे, पण आता झाया चौकुनावर लक्षात आलं का, त्यातल्या त्यात मऊ जागा कुठं आहे तिथं माणूस बसतो. बरं, लक्षात आलं का, दगडापेक्षा वीट बरी. अच्छा, काय अशी एक गावगाड्यातली म्हण आहे. आज आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जरी असलो तर आम्ही सत्तेसाठी बरोबर नाही आहे, आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बरोबर आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने एक जो निर्णय चांगला घेतला मी त्यांचं समर्थन करत आहे. पण कृषी विधेयकं जी आली त्याचं समर्थन शरद जोशींची शेतकरी संघटना आणि आमच्या संघटनेने या राज्यामध्ये आम्ही त्याचं समर्थन केलं. बरोबर, आणि आम्ही मोठी यात्रा सुद्धा काढलेली होती. आता ह्या ऊसवाल्यांचं जे आहे, ज्या नेत्यांबरोबर तुम्ही फिरता त्यांना तुम्ही कधी सांगत नाही का की बाबा तुम्ही एफआरपी थकवलेले आहे, तुमच्या तुम्हाला थक आम्ही दिलेली आहे, त्या नेत्यांना तुम्ही काही मार्गदर्शन करता का? असं आहे की तुमच्या एक लक्षात येईल की देवेंद्रजींच्या काळामध्ये ऊसाची आंदोलनं झाली नाहीत. आपण 99% एफआरपी त्या काळामध्ये कारखान्यांना द्यायला लावली, भाग पाडली आणि काही कारखान्यांना आपण त्या काळामध्ये मदतही केलेली होती. आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कोरोना आला आणि कारखानदारीचंच राज्य आलं. कारण मी नेहमी म्हणत असतो की खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी हा पक्ष हा सरदारांचा पक्ष आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये सगळे टोळीवाले आहेत. काय त्यामुळे ते कुठेही गेले, कुठल्याही पक्षात गेले तर त्यांच्यावरती काही फारसा फरक पडत नाही. परंतु आताच्या काळामध्ये आम्ही ऊसाच्या प्रश्नावरती गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा ज्यांनी एफआरपी दिलेला नाही त्याच्यावरती कारवाई करा, काही काही ठिकाणी आम्ही आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी स्वतः एफआरपीच्या प्रश्नावरती आंदोलनात होतो. एक चांगला प्रश्न तुम्ही काढला. यातून आपल्याला काय करावं लागेल ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी, तर हवाई अंतर जे आहे 2 कारखान्याच्या मधलं 25 किलोमीटरचं ते काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या हातामध्ये 10 किलोमीटर काढण्याचं आहे, 15 किलोमीटर अंतर काढण्याचं हातामध्ये केंद्र. ओके, आता आपल्यातले कारखानदार काय म्हणत आहेत की हवाई अंतर काढलं तर सरकारचे पैसे बुडतील, कारण सरकारनं शेअर्स घेतलेले आहेत, भागवाटून दिलेले आहे, सहकार चळवळ बुडेल. आता मला सहकार चळवळ कुठं हे सुद्धा दुर्बीण आणून शोधावी लागेल. ही सहकार चळवळ नाही, ही सहकार चळवळ आहे. ही एका कुटुंबाची चळवळ झालेली आहे. जो कोण चेअरमन आमदार असेल ज्याच्या ताब्यात कारखाना आहे त्याच्या कुटुंबाची चळवळ आहे, ती जनतेची चळवळ राहील. मला असं वाटतं की हवाई अंतर काढावं आणि सहकार तत्वावर का असेना, राहू द्या प्रायव्हेट, सहकार तत्वावर मागेल त्याला लायसन द्या. शेतकरी एकत्रित आले आणि तिने कारखाना काढायचा ठरवला तर त्यांना द्या. एकदा स्पर्धा लागून दे, हे म्हणते ती कारखानदारी अडचण येतील. असे कसे गावात जर 4-5 पिठाच्या चक्क्या असल्या
तर असं होतं का पिठाच्या चक्केवाली अडचणीत आली. ओके. स्पर्धा असल्यानं ग्राहकाला न्याय मिळतो, उत्पादकाला न्याय मिळतो. ओके. गावात जर एकच पिठाची चक्की असली तर चक्कीवालं माजल्यागत करतं, मग बारीक दळून देत नाही, गुढीनं बोलत नाही, उधार देत नाही. पण दोन चक्क्या असल्या तर गुढीनं बोलतं, बारीक दळतं आणि गिराईक सटकुनी म्हणून चक्कीतच झोपतं. लक्षात आलं. त्यामुळे जर उद्योग म्हणून या कारखानदारीकडे जर बघायचं असेल तर ह्याला स्पर्धा पाहिजे. जिथं स्पर्धा नसती तिथं उद्योग होत नसतो, तिथं लूटमार होत. ओके.